8 वाजल्यात बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवात एका मोठ्या घडामोडीनं करूया। बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या विरोधात आज पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो। अभिनेत्री पायल घोष आणि तिचे वकील नितीन सातपुते काल रात्री पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते, पण महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यानं गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही। आज सकाळी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। कामाबाबत एकदा अनुरागला भेटायला गेले असता त्यानं माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असा आरोप पायलनं केलेला आहे। अनुरागनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। अनुराग कश्यप याच्या विरोधात पायल घोष हिनं काल आरोप केलेला होता आणि त्यानंतर सोशल मीडियावर गदारोळ झाला। काल रात्री पायल घोष तिच्या वकिलासह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली होती, मात्र महिला कर्मचारी उपस्थित नसल्यानं गुन्हा दाखल झाला नाही अशी माहिती मिळते। तर आज सकाळच्या सत्रात अनुराग कश्यप विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो। हम लोग थोड़ा सा लेट ही पुलिस थाने में गए थे क्योंकि मुझे लेट हुआ था और पायल के साथ थोड़ा ब्रीफिंग करके डिस्कशन करके हम जाने वाले थे। सारा मामला जान के लेना ज़रूरी था। उसी चक्कर में वहाँ के सीनियर ऑफिसर चले गए, बांगर साहब के चले गए। बहुत सारी महिला जो अधिकारी थी वो भी अवेलेबल नहीं थी। हमने उनको इन्फॉर्म किया था हम आ रहे हैं, लेकिन वो उन्होंने बहुत देर तक हमारा वेट किया, लेकिन हमें डिले हुआ जाने के लिए। और ये भी पायल भी महिला है, तो आफ्टर इवनिंग के शाम को या सुबह होने से पहले महिला को पुलिस थाने में नहीं बुलाया जाता, तो ये उनको अभी पुलिस थाने में इतना देर तक रखना उचित नहीं समझा हमने। पुलिस ने भी उचित नहीं समझा, उन्होंने कहा, रिक्वेस्ट किया, आप कल आइए, हम आपका जो भी शिकायत है हम आपकी ले लेंगे। और दूसरा एक मुद्दा था ज्यूरिडिक्शन का, वर्सोवा में जो हादसा हुआ था उसके बारे में वो चर्चा करेंगे सीनियर से। तो दोनों पुलिस थाने का DCP सेम है, तो वो कल डिसाइड करेंगे उसके। अब उशिवारा में जाएंगे कल, और अगर उनको लगेगा तो ये मामला वहाँ पर दर्ज करना, तो वहाँ पर वर्सोवा में जाके दर्ज करेंगे। आज भी हमें बोल रहे थे, हम स्टाफ दे रहे कि आप जाके वहाँ पर दर्ज कीजिए आपका केस। क्या महिला आयोग में भी जाएंगे? बिल्कुल, महिला आयोग से भी हमारी बातचीत, ओरल कंप्लेंट हमारा हो चुका है और कल हम ऑफिशियली कंप्लेंट दर्ज करेंगे उसका। तो आज आप फिर कौन से पुलिस स्टेशन में जाएंगे आप? आज उशिवारा में गया था, कल भी उशिवारा में जाएंगे। अब तो आज ही होगा ना? हाँ, आज ही है। राइट। तो पुलिस का किस तरह का रिस्पांस था? और पुलिस वाज क्वाइट कोऑपरेटिव, उन्होंने उनकी तरफ से कुछ है नहीं हुआ। शुरुआती दौर में लगा था, लेकिन बाद में उनके सीनियर आए, उन्होंने अच्छा कोऑपरेट किया, एश्योरेंस दिया हम कार्रवाई करेंगे। सेक्शन क्या आप लोग जो मांग? 354 में, 354 IPC धारा 354 भारतीय दंड विधान। एक्ट्रेस पायल घोष ने कल फिल्म मेकर अनुराग कश्यप पर यौन शोषण का आरोप लगाया था। आज पायल घोष अपने वकील के साथ देर रात ओशिवारा पुलिस स्टेशन पहुंची। ओशिवारा पुलिस स्टेशन में लगभग 2 घंटे पुलिस ने उनसे पूछताछ की। पूछताछ के बाद में कोई महिला अधिकारी ना होने की वजह से पुलिस ने उन्हें कल वापस पुलिस स्टेशन बुलाया है, जहाँ महिला अधिकारी के साथ उनका बयान दर्ज करेगी, जिसके बाद अब ये देखना होगा कि पुलिस अनुराग कश्यप पे कल क्या मामला दर्ज करती है। रमाकांत तिवारी, News 18 India, मुंबई। पुढच्या बातमीकडे आता आपण वळतो आहोत। अभिनेत्री रिया चक्रवर्ती संदर्भातली बातमी आहे। रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज संपते आहे, त्यामुळे आज तिला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल। रियाला आज जामीन मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ड्रग्सची तस्करी करण्याचा रिया आणि अन्य आरोपींवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। ड्रग्स विकत घेणं, ड्रग्सचं सेवन करणं आणि ड्रग्स इतरांना देणं अशा स्वरूपाचे गुन्हे तिच्यावर दाखल आहेत। ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतर 6 जण या सगळ्यांवर हा ठपका ठेवण्यात आलेला आहे। आतापर्यंत NCB ने 18 जणांना अटक केली। 8 सप्टेंबर रोजी रियाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती। भायखळ्याच्या वुमन सेलमध्ये तिला ठेवलं गेलं आहे। 11 तारखेला तिनं जामिनाकरता हायकोर्टात याचिका केली होती, पण हायकोर्टाकडून तिला दिलासा मिळू शकला नव्हता। आज त्यामुळे तिची कोठडी संपतीये, न्यायालयीन कोठडी संपल्यावर आज तिला जामीन मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे। सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील कनेक्शन समोर आलंय। आता या प्रकरणामध्ये श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचं नाव जोडलं गेलंय। जया शाह हिच्या चॅटमध्ये श्रद्धा कपूर हिचं नाव पुढे आलंय। ड्रग्स संदर्भात या दोघींमध्ये चॅट झाल्याचं समोर आलंय। सारा अली खान
रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा या तिघींसोबतच ड्रग्स कनेक्शनमध्ये श्रद्धा कपूर हे एक मोठं नाव समोर आलं आहे. याच्या पहिलेही सुशांतच्या एका पार्टीत श्रद्धा कपूरचं नाव समोर आलेलं होतं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करत असलेल्या या ड्रग्स संदर्भातील चॅटिंगमधून बॉलिवूडमधील 5 टॉपच्या कलाकारांच्या नावांची अध्याक्षरं समोर आलेली आहेत. यामध्ये के डी एस एन आणि जे ही अध्याक्षरं आहेत. यामध्ये के हा 90 दशकातील बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार, डी हा टॉप कलाकार जो करण जोहरच्या चित्रपटातील करण जोहरच्या पार्टीतील व्हिडिओमध्ये दिसला होता, एस म्हणजे अभिनेत्री श्रद्धा कपूर, एन म्हणजे 90 दशकातील अभिनेता, जे म्हणजे जया सहा ही नावं समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान याच प्रकरणामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनी ड्रग्स प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी बोलवण्यात येण्याची शक्यता व्यक्त होती आहे. आणि आता एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालेलं आहे. सातारा इथं त्यांचं निधन झालंय. आशालता कोरोना पॉझिटिव्ह होत्या आणि त्यातच त्यांच्या जाण्याची त्यांच्या मृत्यूची बातमी येते आहे. आशालता यांना आपण वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे. अत्यंत खमक्या उमद्या कलाकार त्या राहिलेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संदीप, दुःखद बातमी आहे. नक्कीच सिनेसृष्टीला एक धक्कादायक बातमी आणि दुःखद बातमी देखील सुवर्णा म्हणावी लागेल. कारण राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ज्या वेळेला शूटिंगला परवानगी दिली त्यानंतर अनेक मालिकांचं प्रसारण सुरू झालं होतं आणि सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेवी परिसरामध्ये माझी आई काळूबाई या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं गेल्या 10 ते 15 दिवसांपासून. आणि या मालिकेमध्ये आशालता वाबगावकर यांचा महत्वाचा रोल होता. त्यांच्यासोबत अलका कुबल यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्री देखील काम करत होत्या. आणि महत्वाचं म्हणजे या सेटवरचे जवळपास 27 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्या सगळ्यांच्यावर साताऱ्यातल्या प्रतिभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पण उपचाराला प्रतिसाद दिला नाही खरं तर आशाताईंनी आणि त्यातच त्यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. आज पहाटे 4:45 वाजता निधन झालेलं आहे. 2 जुलै 1941 रोजी गोव्यात आशालता वाबगावकर यांचा जन्म झाला होता आणि सिनेसृष्टीमध्ये आशालता या नावानंच त्यांना खरं तर ओळखलं जायचं. कोकणी आणि मराठी अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम देखील केलं होतं आणि सध्या तर अलका कुबल आणि इतर जे पॉझिटिव्ह सापडले त्या सगळ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र आशालता वाबगावकर यांना निरोप द्यावा लागतोय सिनेसृष्टीला आणि त्याच्या चाहत्यांना ही मोठी दुःखद बातमी म्हणावी लागेल. नक्की धन्यवाद संदीप माहिती दिल्याबद्दल. आपल्याबरोबर विश्लेषक अर्थातच सिनेसृष्टी जवळनं अनुभवलेले पाहिलेले ज्यांनी सिनेसृष्टीविषयी अनेक घडामोडी लिहिलेल्या जवळनं पाहिलेल्या दिलीप ठाकूर आपल्यासोबत आहेत. दिलीपजी, आज सकाळच्या वेळेलाच नेमकी आशालता जाण्याच्या ची बातमी आलेली आहे. तुम्ही काय भावना व्यक्त कराल? नाही म्हणजे खरं तर ना मला भावना व्यक्त करणं इतकं अवघड आहे. याचं कारण असं आहे की आशालताचा आणि माझा अगदी म्हणजे खऱ्या अर्थाने घनिष्ठ संबंध होता. आता मुळात काय माहिती आहे, रंगभूमीवरच्या कलाकार आणि गुंतवता हृदय हे जे कायमस्वरूपी जे नाटक जे चर्चेतलं नाटक आहे त्यातील त्याचे अनेक प्रयोग केलेली एक अभिनेत्री म्हणजे मुळात रंगभूमीवर एक कसा उमटवला त्याशिवाय मराठी आणि हिंदी चित्रपट मालिका अशी अतिशय विस्तृत वाटचाल. आणि महत्वाचं आहे ना की आशालताशी आता आशालताला कधी फोन करावा किंवा आशालताचा कधी फोन यावा, विशेषतः आपण तुमच्या चॅनलवर मी कधी समजा एखाद्या चर्चेमध्ये भाग घेतला की आशालताचा फोन येणारच की अरे तो अमुक मुद्दा चांगला मांडला किंवा ते काही अजून एक मांडायला पाहिजे, तर आशालताकडे ना इतक्या आठवणींचे किस्से आठवणी असायच्या, किस्से असायच्या, गोष्टी असायच्या. म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना मोठमोठ्या आर्टिस्टकडनं कशा पद्धतीने आपल्या मराठी कलाकारांना चांगली वागणूक मिळते हे आशालताकडनं जेव्हा कळायचं ना ते असं बरं वाटतं. आणि आशालता तर एक नेहमी म्हणणं असायचं की आम्ही रंगभूमीवरचे कलाकार आहोत ना, आम्ही रंगभूमीचे कलाकार, आम्ही कलेला एक पूजा मानतो. आणि ज्यावेळेला आम्ही हिंदी चित्रपटसृष्टीत गेलो किंवा जातो त्याच्या वेळेला असं होतं की आमच्याकडे आदराने पाहिलं जातं की आमचं संवाद चांगले असतात, पाठांतर चांगलं असतं, हिंदी थोडंसं इकडे तिकडे असेल. आणि आशालताची हिंदी सिनेमातली जी वाटचाल आहे आपण जर बघितलं की बासू चित्रपटांचे अपने पर्याय सिनेमापासून सुरुवात झाली,
त्यानंतर आशा लतानं हिंदी सिनेमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं. राजेश खन्नावर आशा ज्योती सिनेमात काम केलं, अमिताभ शशी कपूर बरोबर नमकलाल मध्ये काम केलं. नावं सांगायची आणि दिलीपजी एवढं म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबरोबर काम करून सुद्धा अत्यंत पोलाईट होत्या त्या. सगळ्यांशी हसत खेळत बोलणं जे असतं म्हणजे कनेक्ट होणं जे असतं ते त्यांच्यामध्ये कायम दिसून आलेलं आहे. हो अगदी खरं आहे. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे, माहीम राहायच्या त्या आणि त्यांचं नेहमी असं सांगायचं सांगणं असायचं की माहीम मध्ये कधी आला तर माझ्या घरी आहे. आणि त्या गोव्याच्या असल्याने फिश इतके चांगल्या पद्धतीने बनवायचे आणि स्वतः त्या माहीमच्या मार्केटमध्ये जाऊन फिश खरेदी करायच्या आणि त्यांच्या हात फिश खाण्याला एक वेगळा आनंद असतो. आणि काल जेव्हा मला सकाळी एक अशी बातमी कळली की काल सकाळी की बाबा त्यांना असं असं झालेलं आहे, तर मी दिवसभरात प्रार्थना करत होतो की त्याच्यातून त्या बऱ्या व्हाव्यात. आणि दुर्दैवाने 24 तासात म्हणजे आज सकाळीच अशी बातमी आली की त्या गेल्या तर अगदी म्हणजे इतकं दुःख वाटे ना. मला पण म्हणजे काल दिलीप जी आपल्याला जेव्हा ह्या म्हणजे त्या सगळ्यांना 27 जणांना कोरोना झाला हे कळलं तेव्हा आपण चिंतेत का होतात? त्यांना आधीपासून बरं नव्हतं किंवा साधारण त्यांचं वय काय? चिंतेत अशासाठी होतो की त्यांचं वय 80 घरामध्ये आहे आणि मुंबईवरनं साताऱ्याला जाणं शूटिंगसाठी याची मला चिंता वाटली की मग इतक्या वर्षाच्या अतिशय यशस्वी करिअर नंतर सुद्धा अशा पद्धतीने ह्या दिवसामध्ये की ह्या दिवसात आपल्याला म्हणजे सरकारने सांगितलेलं आहे की वरिष्ठ कलाकारांनी शक्यतो शूटिंगमध्ये सहभागी होणं अशा वेळेला त्यांना त्याची लागण होणं आणि त्या उपचारांना प्रतिसाद देतायत न देतायत अशा उलट सुलट बातम्या येणं याची जरा चिंता वाटत होती की ज्या वाटायचं की आणि इतका इतका संबंध इतका जवळचा संबंध असताना काळजी वाटणं हे अत्यंत साहजिक आहे. दिलीपजी आभार याही सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आमच्याशी संवाद साधलात. आशालता या साधारण 70-75 वयाच्या होत्या, साताऱ्यामध्ये त्या शूटिंगसाठी गेलेल्या होत्या. त्यांना काल कोरोनाची लागण झाली, त्यांच्यावर उपचार सुरू होते. एकूण 27 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे सेटवर, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पण आशालता यांचा मात्र या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. भिवंडी इमारत दुर्घटनेसंदर्भातले अपडेट घेतो आहोत. भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 20 गेलेला आहे. रात्रभर शोध आणि बचाव कार्य सुरूच होतं, पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. सोमवारी पहाटे 3:30 भिवंडीत 3 इमारत कोसळली. पटेल कंपाऊंड असं या इमारतीचं नाव आहे, जमील बिल्डिंग असं सुद्धा म्हटलं जात आहे. 21 या इमारतीत राहत होती अशी माहिती मिळाली होती. काल साधारणपणे 10 मृत झाले असावेत असं कळत होतं, पण आता तो आकडा 20 गेलेला आहे. एकूण 20 यात मृत्यू झाला आहे. काहींना वाचवण्यात यश आलं आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. भिवंडी शहरातील पटेल नगरमधील जिलानी ही 3 इमारत काल कोसळली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे जवळ 21 कुटुंब ते अडकले होते आणि त्यामध्ये रात्रभर काम चालू होतं आणि आत्तासुद्धा काम चालू आहे. NDRF आणि ठाणे महानगरपालिकेचे जे जवान आहेत ते मोठ्या प्रमाणे काम त्यांचं सुरू आहे. मात्र या ठिकाणी रस्ता नसल्यामुळं अरुंद गल्ल्या असल्यामुळं आपण पाहू शकतो JCB जो आहे तो JCB इथं उभा आहे. मात्र त्या JCBचा कुठल्याही प्रकारे उपयोग होत नाही आहे कारण अरुंद रस्ते आहे. JCB जर इकडे आतमध्ये जर आला तर मोठ्या प्रमाणात काम झालं असतं, मात्र JCB आतमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे घन असेल पहार असेल याच्या बरोबरच काम करावं लागतंय. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. आपत्ती काळामध्ये सरकारची कुठलीही परवानगी नसताना लोकलनं प्रवास केल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी संदीप देशपांडे, संतोष धुरी, अतुल भगत आणि गजानन काळे हे चौघेही स्वतःहून कर्जत इथल्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत. काल सकाळी त्यांनी लोकलनं प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन पुकारलं होतं. या प्रकरणी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51-52 तसंच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2019 कलम 11 इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. संदीप देशपांडे यांच्यासह 3 गुन्हा दाखल झाला आहे. मनसेचं हे सविनय कायदेभंगाचं आंदोलन आजही सुरू राहणार आहे असं कळतं आहे. कर्जत या परिसरामध्येच संदीप देशपांडे आहेत असंही कळतं आहे आणि ते
पोलीस स्थानकात हजर होतील अशी ही माहिती मिळते आहे. आजपासून टिपेश्वर अभयारण्याजवळ वाघिणीला पकडण्याचं ऑपरेशन सुरू होत आहे. यवतमाळमध्ये पांढरकवडाजवळच्या टिपेश्वर अभयारण्यातल्या वाघिणीची दहशत सध्या बघायला मिळते आहे. नुकतंच 18 सप्टेंबरला या वाघिणीनं लक्ष्मी दंडाजे या महिलेवर हल्ला केला होता, त्यात ही महिला ठार झाली होती. गेल्या 15 दिवसांपूर्वी याच भागातल्या शेतकऱ्याला जबर जखमीसुद्धा या वाघिणीनं केलेलं होतं. ही तीच वाघीण असल्याचं सांगितलं जात आहे जी अभयारण्यातून लगतच्या गावात आलेली आहे. त्यामुळे आता या वाघिणीला पकडण्याचं मोठं आव्हान वन अधिकाऱ्यांसमोर असणार आहे. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. भास्कर, आव्हानात्मक आहे परिस्थिती, पण या वाघिणीला आत्ता पकडणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे किंवा गरजेचं झालेलं आहे, काय सांगाल? सुवर्णा, टिपेश्वर अभयारण्य जे आहे ते यवतमाळ पासून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर येतं आणि या परिसरात जी काही गावं आहे, नरवाडी, त्यानंतर वारा, या ठिकाणी या वाघिणीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे. आतापर्यंत जवळपास 8 ते 10 जनावरांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर एका शेतकऱ्यावर सुद्धा हिने हल्ला केला होता. त्यानंतर आता परवाला लक्ष्मीबाई नावाच्या महिलेवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात ती महिला ठार झाली. यामुळे हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसरातील नागरिक संतप्त झालेले आहे आणि त्यामुळे या वाघिणीला पकडण्यात यावं, जेरबंद करण्यात यावं आणि दुसरीकडे सोडण्यात यावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणचे आमदार ज्या संदीप दर्वे यांनी केलेली आहे. सोबतच त्यांनी या संदर्भात एक मीटिंग घेतलेली आहे आणि तशा प्रकारचा ठराव सुद्धा घेतलेला आहे. विशेष म्हणजे ही या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अमरावतीचे जे पथक या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून काम करत आहे आणि आता पुन्हा अमरावतीकडून एक पथक पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून, या पथकाच्या माध्यमातून या वाघिणीला जेरबंद करण्यात यश येईल आज दिवसभरात किंवा उद्या दिवसभरात, काही दिवसात अशी आपण आशा करूया. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांची पात्र भराव टाकून बुजवली जात आहेत, तर इमारती उभारण्याकरता राजरोसपणे डोंगरफोड सुद्धा केली जाते आहे, ज्यामुळे महाड सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते आहे. मात्र हे माहीत असून देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. टोलेजंग इमारत उभारण्यासाठी दिमाखात उभ्या असलेल्या या खंडोबा माळ डोंगराची केल्या गेलेल्या लचकी तुडीची ही दृश्य मन सुन्न करणारी आहेत. पुण्यातील प्राईड बिल्डरने परवानगी न घेताच हा डोंगर फोडल्याची तक्रार दाखल झाली आणि तहसीलदार गीता गायकवाड यांनी संबंधित बिल्डरला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला. मात्र एवढ्या गंभीर गुन्ह्यासाठी केवळ दंड आकारल्याची शिक्षा पुरेशी कशी, असा सवाल तक्रारदारांनी केला. मुळातच प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून मला त्यांना विचारायचं आहे, तहसीलदार आयुक्तांना, की फक्त तुम्हाला दिसलं तुम्ही दंड आकारला म्हणून ही कायदेशीर कारवाई, म्हणजे कायदेशीर त्याला परवानगी मिळाली का? मग भविष्यामध्ये सगळे विकसक असं करतील की डोंगर फोडतील, 25 लाख 50 लाख दंड भरतील, त्यांना साधारणतः 1 एकरामध्ये जागा मोकळी झाली डोंगर फोडण्यामुळं. मग ह्याच गोष्टी घडत राहिल्या तर माळीने घडत राहणार, महाड दुर्घटना घडत राहणार आणि आमच्यासारख्या नागरिकांना जीव याच्यामध्ये द्यावा लागणार. त्यामुळे मुख्यमंत्री, आयुक्त या सर्वांनी या बाबतीमध्ये थांबवण्यासाठी, हे एक प्रकरण फक्त तुम्ही घेऊ नका तर महाराष्ट्रभरामध्ये ही प्रकरणं झाली आहेत, ती थांबवण्यासाठी प्रयत्न करा. हे झालं डोंगर फोडीचं प्रकरण. आता जरा हेही बघा, पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या तीनही नद्यांच्या पात्रात सर्रास राडा रोडा टाकल्यामुळे त्यांचा श्वास कोंडलाय. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पात्रात मी उभा आहे. मी या पात्रात उभा आहे याचं कारणच हे आहे की हे पात्र अशा पद्धतीने पूर्णतः बुजवल्या गेलं आहे आणि पलीकडून पवना नदीला वाट मोकळी करून देण्यात आली आहे. मात्र हे पात्र नैसर्गिकरित्या बुजलेलं नाही आहे, तर आपण बघतो की अशा पद्धतीने मोठमोठाली दगडं आणि राडा रोडा टाकून हे मुद्दा म्हणून बुजवण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथे जे काही मैदान तयार झालं आहे, उद्या त्यावर इमारती उभ्या राहतील आणि अर्थातच त्या इमारती जमिनीवर नाही तर भराव टाकून बुजवल्या गेलेल्या या सगळ्या नदीपात्रातच उभारल्या जाणार असल्यामुळं तो प्रकार अत्यंत धोकादायक आहे आणि या क्षणाला महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग या दोन्हीनी या प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. नदीपात्रात भराव टाकून त्यावर तब्बल 151 पेक्षा अधिक रहिवाशी इमारती उभारल्या गेल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे. तर चरोली गावालागत असलेला हा डोंगर फुडून केलं जाणारं बांधकाम धोकादायक असेल. याबाबत 2014मध्येच अप्पर तहसीलदाराने ज्या लेखी पत्राद्वारे महापालिकेला कळवलं होतं तेच हे पत्र.
मात्र डोंगर फूड असो किंवा नदीपात्र बुजवण्याचे प्रकार असो, महापालिकेतील संबंधित विभागाचे अधिकारी केवळ करू आणि पाहू असं सरकारी उत्तर देण्यातच धन्यता मानतात. एनजीटीमध्ये एक याचिका दाखल केली आहे की नदीपात्र आणि त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या अनधिकृत बांधकामाने भरावामुळे पर्यावरणावर परिणाम होतो आहे. तर या बाबतीत एनजीटीनं ऑर्डर दिलेली आहे की जे काही भराव असतील ते काढून टाकावेत, संबंधितांवर कारवाई करावी. त्यानुसार आम्ही नदीपात्रालगत किंवा नदीपात्रात जे काही भराव आहेत त्याची पाहणी केलेली आहे इरिगेशन डिपार्टमेंटच्या सोबत, आणि जिथं जिथं आढळून आले ते जे जागा मालक आहेत त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत. केवळ पिंपरी चिंचवड प्रशासनाने केलेल्या अशा दुर्लक्षामुळेच या शहरात 1.5 लाखांहून अधिक अनधिकृत बांधकामं उभारून बिल्डरांनी करोडो रुपये कमावले, आणि हे उघड गुपित माहिती असून देखील सरकार नावाची यंत्रणा मूग गिळून गप्प आहे. माळीन आणि महाड सारखी दुर्घटना घडण्याचीच ते वाट पाहतायत का, हा खरा प्रश्न आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात भेटूया ताज्या बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.